नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी, टीईटी परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपेला अटक करण्यात आली आहे। पुणे सायबर सेलनेही मोठी कारवाई केली असून सुपेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रितेश देशमुख याच्या घराच्या झडतीमध्ये सायबर पोलिसांच्या हाती 2020 टीईटीच्या परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स लागली होती। दरम्यान टीईटी परीक्षेशी निगडीत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी आधी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि सुमारे 8 तास चौकशी केल्यानंतर गुरुवारी म्हणजे काल रात्री त्याला अटक केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे। याच संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, एकतर तुकाराम सुपेला अटक झाल्यानंतर इतका बड़ा अधिकारी या प्रकरणी अटक होते त्याला, म्हणजे हे प्रकरण फार गंभीर आहे, आणखी बरेच जण यामध्ये सहभागी असतील, संपूर्ण प्रकरण काय सांगाल? श्वेता, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे। आता केवळ 4-5 अटकांपुरतं हे प्रकरण मर्यादित राहिलेलं नाही, एक मोठं नेक्सस रॅकेट या सगळ्या प्रकरणामध्ये काम करते। सुरुवातीला आरोग्य विभागांच्या परीक्षांमधल्या गैरप्रकारापासून सुरू झालेला हा तपास, त्यानंतर म्हाडाच्या पेपरफुटीकडे सरकला, त्यानंतर म्हाडाच्या पेपरफुटीनंतर टीईटी जी 2020 टीईटीची परीक्षा झालेली होती, या परीक्षेमध्ये जे गैरप्रकार झाले त्याबाबतची माहिती सायबर पोलिसांना मिळाली आणि एकापाठोपाठ एक गेल्या काही काळात झालेल्या किंवा नव्यानं होणाऱ्या ज्या राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा होत्या याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार होत असताना जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या लक्षामध्ये ही बाब कशी येत नव्हती असा प्रश्न साहजिक कुणालाही पडलेला असता। मात्र काल परवाच्या दिवशी 2 दिवस सातत्यानं सायबर पोलिसांनी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि औरंगाबादमध्ये काही रेड्स केलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये सुरुवातीला प्रितेश देशमुख याच्या घरावरती छापे मारण्यात आलेले होते आणि साधारण 40 ते 50 2020 टीईटी परीक्षेचे ओळखपत्र सापडलेले होते, जे उमेदवार अपात्र झालेले होते। 2021 परीक्षेमध्ये हे उमेदवार पात्र झाले किंवा काय याबाबतची एक यादीसुद्धा या धाडीमध्ये सापडलेली होती आणि या सगळ्यानंतर पोलिसांनी पुन्हा मोर्चा जो वळवला तपासाचा तो टीईटी परीक्षांकडे वळवला आणि नाव पुढे आलं ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचं। आरोपींकडून चौकशी केल्यानंतर त्यांचा सहभाग आहे किंवा काय याबाबत पोलिसांना शंका होती, त्यामुळे काल त्यांना तपासाला बोलवण्यात आलं। जवळपास 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री उशिरा तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे। राज्याच्या परीक्षा विभागाचा इतका मोठा अधिकारी, क्लास 1 दर्जाचा अधिकारी जेव्हा अटक होतो तेव्हा या प्रकरणाची पाळमुळं ही किती खोल गेलीत हे लक्षात येतं। याचं कारण ज्या कंपनीला कंत्राट दिलेलं होतं त्या कंपनीचा संचालक, खाजगी क्लासेसचे संचालक आणि थेट राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेचा आयुक्त असा हा त्रिकोण जो आहे तपासाचा तो पूर्ण झाला आहे। त्याच्यामुळे हे नेक्सस, हे रॅकेट जे ते किती मोठं आहे हे यावरून लक्षात येऊ शकतं। लाखो विद्यार्थी अभ्यास करून ज्या परीक्षांना बसतात त्या परीक्षा पास करायचे किंवा पात्र करायचे, पेपर फोडायचे दर जे ते 3 ते 4 लाखांपासून सुरू होतात तर अगदी 12 लाखांपर्यंत हे दर जाऊन पोहोचलेले आहेत। एकेका व्यक्तीकडनं जर 10 ते 12 लाख रुपये गोळा केले जात असतील तर कोट्यवधी रुपयांचा हा परीक्षा आणि परीक्षार्थींच्या बाबत घोळ करणाऱ्यांचा, गैरप्रकार करणाऱ्यांचा नेक्सस जे आहे त्यांचं, ते कशा पद्धतीनं ऑपरेट होतं, किती मोठा आर्थिक याच्यामध्ये किती मोठी आर्थिक उलाढाल होते या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आणि त्याच अनुषंगानं सायबर पोलिसांनी हा तपास सुरू केलेला आहे। नेमकी विद्यार्थ्यांची याच्यामध्ये खरंच इन्व्हॉल्वमेंट आहे का की केवळ पैसे गोळा करायसाठी हा प्रकार केला जातो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक परीक्षेमध्ये जर हा प्रकार होत असेल, 40 ते 50 विद्यार्थ्यांची ओळखपत्र सापडणं यावरून या सगळ्या गैरप्रकाराचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर विद्यार्थी हे गैरप्रकारातून या परीक्षांमध्ये येत असतील, भरती होत असतील, वेगवेगळ्या परीक्षा देऊन पास होत असतील तर कशा प्रकारचे अधिकारी येणार आहेत या प्रक्रियेमधून हे समोर येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा त्या विद्यार्थ्यांवर अत्यंत मोठा अन्याय आहे जे वर्षानुवर्ष या परीक्षांचा अभ्यास करतात, अत्यंत प्रामाणिकपणे या परीक्षा देतात, त्यांच्यासाठी मात्र हा मोठा मानसिक धक्का आहे। याचं कारण टीईटीच्या 2020 परीक्षांमध्ये अपात्र झालेले सुमारे 40 ते 50 विद्यार्थी 2021 जर पात्र होत असतील तर ही प्रक्रिया काही 1-2 दिवसाची नाही आहे। केवळ पेपर फोडून 1 तासामध्ये पेपर वाटला आणि आरोपी जे आहेत ते फरार झाले असं नाही आहे। ही ही प्रक्रिया जी आहे, हे रॅकेट जे आहे ते गेले कित्येक वर्ष काम करते आणि इतकं सगळं होत असूनही राज्य सरकारच्या परीक्षा विभागाला याची कल्पना येऊ नये, व्हिजिलन्सला याची कल्पना येऊ नये। अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री पेपर रद्द करावा लागण्याची नामुष्की जी आहे
ती राज्य सरकारवर येते, मंत्र्यांना त्याची भूमिका घ्यावी लागते त्याबाबतची। हे सगळं इतकं मोठ्या प्रमाणावरती होत असताना सुद्धा हे प्रकार लक्षात कसे नाही आले, हा सगळा यामागचा खरा प्रश्न आहे। आणि त्याच दृष्टीने सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या पेपरमधल्या गैरप्रकारापासून सुरू केलेला हा तपास आता थेट टीईटी परीक्षांपर्यंत जाऊन पोहोचला। श्वेता वैभव, धन्यवाद।